शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र सदाशिव थोरवे आपल्या दुसऱ्या विकास पर्वाचे साक्षीदार व्हा, उमेदवारी अर्ज भरायला माझ्या सोबत चला. मंगळवार दिनांक 29/10/2024 रोजी सकाळी 10 वाजता. नमस्कार, मी विकास मिरगणे, विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे. मी मुंबईवरून विश्लेषण करत आहे. कारण असं, सुरेश लाडांचा टीआरपी वाढलाय. विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा सुरेश लाडांची भेट घेतली. ही भेट त्यांच्या जे कार्यालय होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं, ते आता कार्यालय भाजपचं नाही, आता त्यांचं कार्यालय असं म्हणायला हरकत नाही. त्या कार्यालयात एक तास भेटले, महेंद्र थोरवे एकटेच आले होते असं आपल्याला सूत्र सांगतायत. त्यामुळे सुरेश लाडा आणि महेंद्र थोरवेंमध्ये एक तास चर्चा झाली. आता चर्चा काय झाली ते आपल्यापर्यंत मिळत नाही. साधारणपणे विधानसभेच्या निवडणुकी दृष्टीने ही बैठकीमध्ये महत्व प्राप्त झालंय, त्यामुळे मला मदत करा असंच प्रस्ताव असणार. दुसरा काही प्रस्ताव असूच शकत नाही, कारण सुरेश लाड किंग मेकरच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे सुरेश लाडांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. आता सुरेश लाड किती लोकांपर्यंत पोहोचतात, कशा पद्धतीने मोर्चेबांधणी करतात, कितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचतात, कुणाला फोन करतात आणि कशा पद्धतीने राजकारणात फासे टाकतात, यावर सगळी काय गणित कर्जतचे अवलंबून आहेत. मात्र अशा वेळेला सुरेश लाड कुणाच्या मदतीला धावतात, या दोघांच्या मदतीला धावणार नाही हे मात्र नक्की आहे. कारण या दोघांची भूमिका जवळपास ही वेगवेगळी जरी असली तरी कर्जतच्या राजकारणाला सुटेल अशी या दोघांची भूमिका सध्या तरी दिसत नाही असं लोक बोलतात, मी बोलत नाही. त्यामुळे सुरेश लाडांचं प्रेम हे नितीन सावंतांवरच आहे. हे दोघे किती वेळा भेटले तरी त्याचा काही फरक जाणवणार नाही आणि भेटीचा अर्थही काय फायदा होणार नाही, कारण सुरेश लाडांचं प्रेम नितीन सावंतांवर आहे. नितीन सावंत यांचं प्रेम सुद्धा सुरेश लाडांवर होतं. जेव्हा नगरपालिकेमध्ये ते नगरसेवक होते, त्यावेळी राजेश लाड हे नगर अध्यक्ष पदाचे होते, त्यावेळेस राजेश लाडांनीच नितीन सावंतांना जे निधी असेल किंवा ताकद देण्याचं काम केलं आणि त्यावेळेलाच बाजारपेठेमध्ये शिवसेना फावली आणि त्याचाही परिणाम लाडांना नंतर शेवटच्या काळामध्ये भोगावा लागला. तसे नितीन सावंतांनी सुद्धा जेव्हा प्रतीक्षा लाड होते माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मग सुरेश लाड नितीन सावंतांना मदत करणार होते. हा सगळ्या नगरपालिकेमधला गुंतागुंतीचा ज्यावेळेला निवडणुकीच्या आधीचा हा सगळा विषय आहे, त्यामुळे हे दोघांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे महेंद्र थोरवे आणि सुरेश लाडांची भेट घेतली, भेटीमध्ये राजकारण झालं आणि एकमेकांना मदत करण्याचा जे महेंद्र थोरवे मदत करा असं सांगायला गेले, आता सुरेश लाड मदत करतायत का, काय भूमिका घेत आहेत. भाजपा राहुलमध्ये त्यांना दुटप्पी भूमिका घेऊ शकत नाहीत हे महत्व, कारण ते भाजपचे नेते आहेत. त्यामुळे भाजप हा महायुतीमध्ये सुरेश लाडांना विरोधात भूमिका घेऊ शकत नाही. एक तर त्यांना बाहेर पडावं लागेल, एक तर राजीनामा द्यावा लागेल, मग नितीन सावंतांना मदत घ्यावी लागेल, मदत करावी लागेल. हे सगळे भूमिका आहे, हे सगळे प्रश्न पडलेले आहेत माझ्यासारख्या पत्रकाराला. त्यामुळे त्यांना जर विरोधात भूमिका घेतली तर सुरेश लाडांचा एक जी प्रतिमा आहे ते चुकीच्या पद्धतीने जाऊ शकते. त्यामुळे सुरेश लाडांना बाहेर पडून अन्य पर्यायाचा मार्ग अवलंबावा लागेल किंवा वेगळं समीकरण करावं लागेल. त्यासाठी त्यांना भाजपाचा राजीनामा द्यावा लागेल, मग कुठे नितीन सावंतांच्या मदतीला ते जाऊ शकतात. पण सध्या ते महायुतीमध्ये आहे. पण दोघांमध्ये भेट झाली, भेटीचं राजकारण जे आहे कर्जतच्या विधानसभेच्या निवडणुकीत झालं, मात्र या भेटीमध्ये भविष्यामध्ये कशा पद्धतीने राजकारण होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद.